भुक्तीपुरी कोविड सेंटर आपण स्थापना केलेली आहे आरोग्य विभागातर्फे आणि नगर परिषद प्रशासनातर्फे. तर आज चौथा दिवस आहे, आपण सातत्याने आपण घेत आहोत इथे. आज मुख्यत्वे पत्रकार मंडळी सगळे जे सगळ्या फील्डमध्ये जाऊन सगळं वृत्तांकन करतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून तिकडे एक्झॅक्ट माहिती समाजापर्यंत पोहोचवतात, त्या उद्देशाने सर्व पत्रकार बंधूंचं आज आपण कोविड चाचणी करतो आहे. हे आपण अँटीजेन टेस्ट प्रकारे असतो, याचा रिझल्ट अर्ध्या तासामध्ये आपल्याकडे प्राप्त होतो. आणि याचा उद्देश हाच आहे की आपली सगळ्यांची आपल्याला चाचणी करायची आहे, पण जो प्रायोरिटी आपल्याकडे ज्या ज्या टेस्ट म्हणजे जसं जसं आपल्याकडे किट उपलब्ध राहील त्या त्या प्रकारे आपण एक एक प्रवर्ग घेतो. आपण नगरसेवक मंडळींची सगळ्यांची आपण तपासणी केलेली आहे. काल जे काही आपल्या भुक्तीपुरीत पॉझिटिव्ह निघले होते त्याचे कॉन्टॅक्ट्स आपण घेतलेले आहे, सगळ्यांची तपासणी. सुदैवानं आत्तापर्यंत सगळे आपल्याकडे निगेटिव्ह आलेले आहे रिपोर्ट. आज आपण जवळपास 50 ते 60 जवळपास टेस्ट आपण करणार आहोत. आणि ह्यासाठी माझे सहकारी म्हणजे सर्व म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर, माझे लॅब टेक्निशियन, माझे आरोग्याचे कर्मचारी, नगर परिषद प्रशासनाचे सगळे कर्मचारी, मला आणि मुख्य म्हणजे आपलं CO साहेब, नगराध्यक्ष साहेब यांचा बोलायचा सहभाग लाभत आहे. आणि ह्या अशा पद्धतीने आपण सगळ्या म्हणजे आमचं हे उद्दिष्ट हे आहे की सगळ्याची चाचणी व्हावं, परंतु प्रायोरिटीने ज्या ज्या आपल्याला घेतो, आपण रोजचे तापाचे रुग्ण बाहेरून आलेले मुंबई पुणे किंवा इतर प्रदेशातून आलेले त्यांना प्राधान्याने आपण घेत आहोत. आणि एक एक वर्ग समूहात समुदाय आपण घेतो, जसं आज पत्रकार मंडळ घेतली, परवा आपण पोलिसांचं घेणार आहोत आपण, तर अशा प्रकारे घेऊन आपण कोणाची चाचणी करणार आहोत. चाचणीची कमतरता नाही आहे, आपण करू, आपण फक्त टप्प्याटप्प्याने करणार आहोत. आपल्या इथे जे कोरोना रुग्ण सापडले होते त्यांचे काय रिपोर्ट आहे सध्या आणि त्यांना लागण कुठून झाली होती, त्यांचे रिलेटिव्ह जे क्वारंटाईनमध्ये आहे त्यांचे काय रिपोर्ट? सध्या माझ्याकडे जे आपण क्वारंटाईन केलेले आहेत 23 रुग्ण त्याचे सहवासी आहेत, त्याला कॉन्टॅक्ट म्हणतो आपण, त्यांचे रिपोर्ट मला प्राप्त अजून नाही झालेले आहे. कारण काल गव्हर्नमेंट GMC लॅब बंद झाली होती काल, तिथे पॉझिटिव्ह निघाल्यामुळे. परंतु माझ्या कानावर म्हणजे फक्त ऐकीव आहे की त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असं म्हणून, पण जोपर्यंत माझ्या ऑफिशियली मला रिपोर्ट येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. चौधरी हॉस्पिटलचे जे ती जी रुग्ण आहे ती चौधरी हॉस्पिटलला गेली होती डॉक्टर चौधरी सरांकडे, तर चौधरी साहेबांची रिपोर्ट निगेटिव्ह आलेली आहे. डॉक्टर आटे आहे जे त्यांची सोनोग्राफी जी केली होती त्यांचीसुद्धा रिपोर्ट निगेटिव्ह आलेली आहे. म्हणजे सध्याचा किंवा आज जे सगळे कॉन्टॅक्टचे रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला असं कयास बांधता येईल की हा इन्फेक्शन हा बुट्टीबुरीचं नसू शकते असं मला वाटतं. परंतु जोपर्यंत रिपोर्ट येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं हे होणार नाही, त्याच्यामुळे आज आजच्या दिवस आपण वाट पाहू. उद्या त्याच्यावर मी तुम्हाला नक्कीच त्याला मी सविस्तर माहिती. हे कोरोना पत्रकार संघाचे होते आपले.
कोरोनाच्या प्रथम लॉकडाऊन 22 मार्चच्या नंतर संपूर्ण परिसरात एक जे लॉकडाऊन झालं त्यानंतर येथील स्थानिक पत्रकारांनी खूप महत्त्वाची भूमिका वाटवली. किट वाटप, अन्न वाटप आणि गरजूंना मदत करण्याचं काम ह्या सर्व पत्रकारांनी केलेलं आहे अविरत असेल. आणि अशा सर्व ह्या ज्यांनी सामाजिक स्थानिक प्रशासनातर्फे आरोग्य विभागातर्फे कोरोना चाचणी केली त्याबद्दल मी डॉक्टर गुंजनवारांचे आभार मानतो. आणि असाच उपक्रम त्यांनी सर्व जे सामाजिक क्षेत्रात ज्यांनी जे काम केलं आहे त्यांचं देखील त्यांनी कोरोना टेस्टिंग करावं ही विनंती करतो. धन्यवाद. आम्हाला एकच विनंती आहे की आपण सामान्य जनतेला मुक्तीमुलीतली जे जनता आहे त्यांनी मास्क परिधान करावं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावं ही आमची नम्र विनंती आहे प्रशासनाकडून. आपणच द्या सर, आपणच विनंती. माझी मुक्तीपुरी नगरवासियांना पत्रकार मंडळीतर्फे यांच्यामार्फत माझी विनंती आहे की गावातील नागरिकांनी मास्कचं परिधान करावं, मास्कशिवाय आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं आणि काम असेल तरच कृपया घरात पडावं. परिस्थिती बघत आहोत त्याच्यामुळे आवश्यकता असेल तरच घरात, अदरवाईज घरीच राहा आणि निघायचे असेल तरी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवून हे काम करावं जेणेकरून आपण कोरोनाला हद्दपार करू शकतो. धन्यवाद. थोडं मागे त्याच्यानंतर स्टार एफेक्टचे कॅमेरामन सत्यशील वासेकर. स्टार अपेक्षा रिपोर्टर नागेश गिरे यांची.